जयमल्हार चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील व तालुक्यातील ठाणेपाडा गावात कोरोना साथ आजाराची तपासणी करण्याबाबत व लसीकरणाबाबत जनजागृती व आवाहन करताना ग्रामपंचायत विभागाचे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे ठाणेपाडा येथील जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातील व तालुक्यातील ठाणेपाडा गावात कोरोना आजाराच्या संदर्भात देण्यात येणाऱ्या कोविडच्या लसीकरणाबाबत जनजागृती व माहिती देताना या ठिकाणी दिसत आहेत. शैलेंद्र चौधरी, जयमल्हार न्यूज, नंदुरबार. काम नसताना बाहेर पडू नये, सामाजिक अंतर पाळणे, गर्दी करू नये व गर्दीच्या ठिकाणी थांबू नये. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी ही लक्षणे आढळून आल्यास कोरोनाची तपासणी करून घेणे. आजार अंगावर काढू नये. वेळेवर कोरोनाचा उपचार केल्यास व्यक्ती 100% बरा होतो. 45 वर्षाच्या वरील व्यक्तींनी लसीकरणासाठी नाव नोंदवून घेणे, नाव नोंदवून घेऊन लसीकरण करून घेणे आणि आपण सुरक्षित राहून आपले कुटुंब सुरक्षित ठेवायचे आहे. नाव नोंदणीसाठी आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य करा. लस पूर्णतः सुरक्षित आहे. कोरोना बाबतीत अफवांवर विश्वास ठेवू नका. चला तर मग आपले ठाणेपाडा गाव सुरक्षित करूया, कोरोनापासून मुक्त करूया.